नमस्कार बालमित्रांनो आपण अभ्यासत आहोत क्षेत्रभेट क्षेत्रभेट यामध्ये एखाद्या कार्यालयाला किंवा एखाद्या लघुउद्योगाला भेट द्यायची म्हणजेच क्षेत्रभेट ही भूगोल अभ्यासाची महत्त्वाची अशी अभ्यास पद्धती आहे मग क्षेत्रभेटीसाठी काय काय पूर्वतयारी करावी लागते ते आपण या भागामध्ये समजून घेऊया तर बालमित्रांनो कोणत्याही क्षेत्रभेटीची पूर्वतयारी करताना आपल्याला त्या ठिकाणी आपल्यासोबत त्या क्षेत्रभेटीच्या संदर्भातली प्रश्नावलीचा नमुना तयार असणं आवश्यक आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी भेट देत असताना काही नोंदी करून घेण्यासाठी नोंदूही आवश्यक आहे का त्यानंतर काही महत्त्वाचे फोटो घेण्यासाठी छायाचित्र घेण्यासाठी कॅमेरा आपल्याबरोबर असावा पेन पेन्सिल इत्यादी आवश्यक वस्तू घेऊन त्या ठिकाणी क्षेत्रभेटीला निघावं तसेच ज्या ठिकाणी ज्या कार्यालयाला ज्या लघु उद्योगाला आपल्याला क्षेत्रभेट द्यायची आहे अशा कार्यालयाच्या प्रमुखाची त्या ठिकाणच्या प्रमुख व्यक्तीची परवानगी अगोदरच घेऊन ठेवावी म्हणजे त्या त्या परवानगीनुसार मग आपल्याला क्षेत्रभेटीचा दिवस नंतर त्या कोणत्या वेळेला आपण क्षेत्रभेट देणार आहोत हे त्या परवानगीनुसार आपण त्या ठिकाणी निश्चित करावं तर क्षेत्रभेटीदरम्यान दरम्यान एक आपण सर्वांनी मिळून एक काळजी घेतली पाहिजे की ज्या ठिकाणी आपण भेट देऊ राहिलो त्या ठिकाणी कोणत्याही कुठल्याही वस्तूचं आपल्याकडून नुकसान होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे तर बालमित्रांनो आणि क्षेत्रभेट ही, 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 ही प्रभावी होण्यासाठी स्वत आपण त्या क्षेत्रभेटीच्या संदर्भातली प्रश्नावली आपण स्वतः बनवलेली असावी म्हणजे ती क्षेत्रभेट त्या ठिकाणी सखोल अशा प्रकारे होते आणि मग त्यामधून मिळालेली माहिती आपल्याला चांगल्या प्रकारची मिळते तर अशा प्रकारे बालमित्रांनो क्षेत्रभेटीची पूर्वतयारी काय काय करायची ते आपण या भागामध्ये अभ्यासलेलं आहे